वादळी वाऱ्यासह झालेला अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे रब्बी हंगामातील पिकांना मोठा फटका बसलाय. त्यामुळे बुलढाणा जिल्ह्यातील बहुतांश शेतकऱ्यांच्या शेतातील कांदा जमिनीतच सडलाय. पण यावर्षी निसर्गाच्या लहरीपणामुळे आणि याच्या व्यापाऱ्याच्यामुळे कांद्याच्या भावामध्ये जरा एकदमच म्हणजे उत्पादन खर्च बी आमचा कांद्याचा निघून राहिला. कांदा 2 आणि 3 रुपये किलो चालू आहे सध्या. अर्धा कांदा तर शेतातच फेकून दिला, अर्धा जसा आणला तसा घरात भरला. पण अजून काही त्याचे भाव वाढायचे आशय नाही आणि भविष्यात बी त्याचे काही भाव वाढायची आशा वाटत नाही. त्यामुळे आम्ही एकदम आर्थिक संकटात पडलो. तर काही ठिकाणी कांदा काढण्यासाठीचा खर्चही शेतकऱ्याला परवडत नसल्याने या शेतकऱ्यांनी उभ्या कांद्यात जनावरं सोडली आहेत. काही ठिकाणी शेतकऱ्यांना कांद्याचं उत्पन्न झालं, मात्र कांद्याला 1 ते 2 रुपये किलोचा भाव मिळत असल्याने यातून शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च देखील निघत नाहीये. त्यानंतर उन्हाळी पीक म्हणून कांदा घेतला, कांद्याचे बी तेच समजा भाव नसल्यामुळे अर्धा फेकत चाललो, आता अर्धा घरात भरेलाय. जोपर्यंत भाव वाढत नाही तोपर्यंत काही कांदा टिकीन असंही काही आमचे समजा अपेक्षा नाही. दरम्यान सरकारने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान जाहीर केलं, मात्र त्यातील जाचक अटींमुळे बहुतांश शेतकरी या अनुदानाला पात्रच ठरत नाहीत. शासनानं कांद्यासाठी जे अनुदान घोषित केलं होतं त्याले बी एकदम जाचक अटी लावून त्यातून म्हणजे काही आमच्या जिल्ह्यात तर कोणी पात्र ठरलंच नाही वाटते. आणि आताही जो उन्हाळी कांदा आहे याच्यासाठी काही कोणता सर्वे नाही, नकाहीच नाही. अवकाळी पाऊस 2-3 महिने लगातार कांदा काढणीच्या वेळेस चालू असल्यामुळे कांद्याले सर्वात मोठा फटका बसला आणि त्याचा खर्च एकरी कमी जास्त 60-70 हजार रुपये होईल आहेत. आणि आम्हाला एकरी 10 हजाराचं उत्पन्न होईल एवढी बी आशा वाटत नाही. त्यामुळे शासनाने या कांदा उत्पादक शेतकऱ्याकडे लक्ष देऊन आणि जो काय समजा शेतकऱ्यांनी साठून ठेवलेला माल आहे त्याला योग्य भाव मिळावा हीच आमची अपेक्षा आहे. अनेक शेतकऱ्यांनी काही प्रमाणात कांदा घरात साठवून ठेवला आहे, मात्र भाव नसल्याने आणि या कांद्याला व्यापारी घ्यायला तयार नसल्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय. तर खरीप हंगाम तोंडावर आल्याने त्यासाठी बी बियाणं कसं खरेदी करायचं, पेरणी कशी करायची या चिंतेने शेतकरी सध्या हवालदिल झाल्याचं पाहायला मिळतंय. ती एक म्हण होती बघ, कांदा सर्वसामान्यांच्या डोळ्यामध्ये पाणी आणते, पण कांद्यानं यावर्षी शेतकऱ्याच्या डोळ्यामध्ये भरपूर प्रमाणात म्हणजे पूरच ओर राहिला शेतकऱ्याच्या डोळ्यातून अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. तरी दरवर्षीपेक्षा यावर्षी कांद्याचं प्रमाण जास्त असून सुद्धा बी भावाची काही शासन त्याच्या इकडे काही लक्ष देऊनच नाही राहिलं. शासनानं या इकडे थोडंफार तरी लक्ष द्यावे. किमान 1000 रुपये तरी भाव भेटला कांद्याले तरी शेतकरी फायद्यात राहील हेच अपेक्षा मी सर्व शेतकरी कांदा उत्पादक शेतकऱ्याच्या वतीने शासनाला करतो.